नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह संपादित जमिनींची नुकसान भरपाई आणि अन्य मागण्यांसंदर्भात पुष्पक नगरीतील गणेश मंदिरात लोकनेते दिबा पाटील 27 गाव प्रकल्पबाधित कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी सिडको विरोधात एल्गार करीत येत्या 13 जानेवारीला भूमिपुत्र निर्धार परिषद आयोजित केल्याची माहिती देण्यात आली. सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू केली, पण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसह संपादित जमिनीचे नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न, पुनर्वसन व पुनर्वसाहत प्रक्रियेतील प्रश्न व इतर प्रश्न सिडकोने अद्यापपर्यंत सोडविलेले नाहीत. त्याप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या इतरही अनेक प्रलंबित मागण्या सिडकोकडे प्रस्तावित आहेत, अशी माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी 27 गाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प हा सार्वजनिक खासगी भागीदारीमध्ये बांधा, वापरा व हस्तांतरित करा. या तत्वावर चिंचपाडा, कोपर, उलवे, तरघर, कोंबडभुजे, वाघिवलीपाडा, वाघिवली, वरचे वोवळे, खालचे वोवळे, कोली, पारगाव, दापोली, डुंगी या गावांच्या घराच्या व शेताच्या जमिनीवर उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्प उभारणीत सिडको ही नोडल एजन्सी असून विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडवण्याचे काम सिडकोच्या अखत्यारीत आहे. सिडकोने विमानतळाची कामे जलद गतीने सुरू करून घरांचे व पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित असताना काही प्रकल्पग्रस्तांची घरे जबरदस्तीने जमीनदोस्त केली. प्रकल्पग्रस्तांनी घरे मोडून पुनर्वसन क्षेत्रात घरे बांधण्याकरिता सुरुवात केली असता सिडको पुनर्वसन क्षेत्रामध्ये सोयीसुविधा पुरवण्यास सिडको असमर्थता दर्शवित आहे. विशेष म्हणजे जोपर्यंत घरे खाली होत नव्हती तोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडण्यास रस असलेले सिडको प्रशासन आता घरे खाली केल्यानंतर प्रश्न सोडण्यास नकारात्मकता दर्शवित आहे. या पत्रकार परिषदेला 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, पंढरनाथ पाटील, खजिनदार संतोष पवार, उपाध्यक्ष गोवर्धन डावूर, सेटी पाटील, करण भुईर, ॲडव्होकेट प्रशांत भुईर, सचिव प्रेम पाटील, सहसचिव किरण केनी, चेतन डावूर, सहखजिनदार कैलास तारेकर, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट राहुल मोकल, ॲडव्होकेट प्रदीप मुंडकर, सल्लागार पुंडलिक म्हात्रे, जयवंत परदेशी, गजानन पाटील, विष्णू जितेकर, प्रवक्ते रुपेश धुमाळ, संपर्क प्रमुख किरण पवार, माहिती प्रसारण सुनील कटेकर, उमेश खांदेकर, आरटीआय सेल सचिन कांबळे यांच्यासह कृती समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. आज ही पत्रकार परिषद आम्ही घेत असताना स्वर्गीय दिबा पाटील साहेबांचं ते नावाचं वातावरण शांत झालं होतं. ते वातावरण जनजागृती करण्याची वेळ आता आमच्या 27 गावात पडलेली आहे. येत्या 13 तारखेला जन्मदिनी या विमानतळाच्या भरावर आम्ही भूमिपुत्र परिषद आयोजित केलेली आहे. त्या दिवशी संपूर्ण 27 गावातील प्रकल्पग्रस्त सर्व भगिनी तिथे उपस्थित राहणार आहे. खऱ्या अर्थानं स्वर्गीय दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी जो सोसाट्याचा वारा वादळ उठला होता तो शांत बसला, परंतु तो वादळ शांत बसलेला नाही, तो आता जागृत झालेला आहे आणि आता हा वारा सुटलेला आहे. जोपर्यंत दिबा पाटील साहेबांचा विमानतळाला नाव लागत नाही तोपर्यंत इथली जनता, इथले प्रकल्पग्रस्त शांत बसणार नाही. विमानतळाच्या भरावामुळे आमची 5 गाव आहेत, वरचावला असेल, खालच्यावले, पारगाव, दापोली, डुंगी आणि भंगारपाडा या गावांना या विमानतळाच्या भरावामध्ये नेहमी पावसाळ्यामध्ये पाणी जातो आणि प्रकल्पग्रस्तांवर वारंवार अत्याचार होतो, पण सिडको प्रशासन निर्लज्ज सदा सुखी असे आहे. किंवा घरामध्ये पाणी जातो, आमच्या अन्नधान्य भिजून जातो, तेव्हा सुद्धा पालकमंत्र्याचा तुम्ही उल्लेख केला, त्या टायमाला पालकमंत्री, कलेक्टर, प्रांत सर्व येथे येऊन जातात, पण पावसाला गेला तर विसरून जातात. परंतु आता आम्ही आमच्या प्रकल्पग्रस्त 27 गावचे सर्व जनजागृती झालेले आहेत. आमचे जे जे प्रश्न आहेत प्रबलित राहिलेले आहेत, तर प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही आता गप्प बसणार नाही.